उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज एकाच मंचावर आहेत. अनिल देशमुखांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या आणि त्यानंतर आज हे दोन्ही नेते एकाच मंचावर दिसतात. नागपूर जिल्हा परिषदेनं 3 आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रांचा उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन करतात. यासोबत आमची मी सगळ्यांना सांगण्यासाठी इच्छिते की आमच्या नागपूरमध्ये हा महत्वाचा सध्या कार्यक्रम सुरू आहे. आजच्या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मात्र त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मंचावर आहेत अनिल देशमुख, माजी गृहमंत्री. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शाब्दिक वार झाले, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले, त्यामुळे दोघे जण एका मंचावर येतात का हे बघणं तेवढंच औत्सुक्याचं होतं. तेव्हा या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे. नागपूरमधून हा कार्यक्रम आपण पाहतोय. तर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात आणि 3 पैकी 2 प्राथमिक आरोग्य केंद्र ही अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा क्षेत्रांतर्गत आहेत, त्यामुळे या कार्यक्रमासाठी ते आमदार म्हणून येता आहेत का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरत होतं आणि त्यामुळे आता या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय दोघांमध्ये तिघे जण बसलेले आहेत. दोघे जण 2 टोकावर सध्या मंचावर बसलेले दिसतात. मात्र एकच मंच या दोघांनी शेअर केलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं राजकारण पेटलेलं होतं. यामध्ये अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये अनेक शाब्दिक वाद प्रतिवाद झाले होते, त्यामुळे या दोघांच्या आजच्या भाषणाकडे सुद्धा लक्ष असणार आहे. हा प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आरोग्य विभागानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सध्याचे विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर मंचावर अनिल देशमुख आहेत. आमचे प्रतिनिधी अमर काणे या सर्व कार्यक्रमावर, आमचे प्रतिनिधी धनंजय शेळके सध्या आपल्या बरोबर आहेत. आणखी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. धनंजय, एक उत्सुकता होती की हे दोघे जण एकाच मंचावर येणार का, मात्र आता कार्यक्रमामध्ये 2 टोकावर जरी बसलेले असले तरी ते एकाच मंचावर आहे, त्याच्यामुळे भाषणाची उत्सुकता आहेच, मात्र काय आणखी तपशील कार्यक्रमाचे? अनुपमा, सकाळपासून चर्चा सुरू होती की हे दोघं एकत्र येणार का. आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसांमध्ये या आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पेन ड्राईव्ह मधून पेन ड्राईव्ह पॉलिटिक्स दोघांमध्ये सुरू आहे आणि यांनी अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार आरोप केले होते की फडणवीसांनी मला कशा पद्धतीनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे, शरद अजित पवार यांच्याबाबतचं प्रतिज्ञापत्र वर सह्या करा अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केले होते. त्यावर फडणवीसांनी तशाच प्रकारचे आरोप, त्यांच्याकडे पेनड्राव आहे देशमुखांबद्दलचा, अशा पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यामुळं दोघांमध्ये गेल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही 8-10 दिवसांपासून दोघांमध्ये वार आणि प्रतिवार सुरू होते. त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये आज जो नागपूर जिल्हा डीपीडीसीची बैठक आहे किंवा हा जो कार्यक्रम आता सध्याचा कार्यक्रम जो आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो अनिल देशमुखांच्या मतदारसंघामध्ये येतो, त्याला हे नेते उपस्थित राहणार का, देशमुख उपस्थित राहणार का याची चर्चा होती. परंतु आता त्याला उपस्थित राहिलेले आहेत. आता यामध्ये काय एकमेकांना बोलतात, चिमटे घेतात वगैरे, याच्याकडे उत्सुक काय बोलतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी धन्यवाद धनंजय दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एक राजकीय कार्यक्रम हा नागपूरमध्ये सध्या होतोय आणि देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावर आहेत, त्यामुळे आता उत्सुकता आहे ते दोघांच्या भाषणाची.